अरे हा तुझा राजयोग आहे यश. कसला राजयोग? नुकसान ऐक ऐक माझं ऐक. हा राजयोगाने आणलेला मुहूर्त आहे तुझ्यासाठी. नाही मला सांगते, अचानक लग्नात कशी काय भेटली असती? आली ना समोर आपल्या, दिसते ना आपल्याला. राजयोग आहे हा. तू काही बोलू नकोस. अरे ती बॉस असेल ती तुझ्या ऑफिस मध्ये. अरे इकडे ती बॉस नाही आहे, इकडे आपण लग्नात आलो आणि ती पण लग्नात आली आहे. आपण तिच्या तोला मोलाचे आहोत. लक्षात येते का तुझ्या? जा जाऊन बोल तिच्याशी. म्हणतोस? हा, भेट तिला, बोल तिच्याशी. ठीक आहे, बरोबर आहे तुझं. बोलतो मी तिच्याशी जाऊन स्वतःहून. ठीक आहे, जा जा. तिकडे नाही मी म्हणजे वेळ बघून मी जातो. नमस्कार. 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 तुम्हाला बघून खूप आनंद झाला. म्हटलं तुम्ही येत आहे की नाही? आता तुम्ही एवढ्या प्रेमाने बोलवलं म्हणजे येणारच ना. प्रश्नच नाही. अहो, तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला प्रेमानेच बोलवणार ना? तुम्ही मोठे ज्योतिषी आहात. हो, म्हणजे काय? हा, माझा पुतण्या यश. नमस्कार. नमस्कार. बरं वाटलं तुम्ही आलात. बरं, काय करतात हे? मी जॉब करतो. सिव्हिल इंजिनियर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याचा राजयोग पण चालू आहे. काय सांगताय? बरं महाराज, जेवल्याशिवाय जायचं नाही. आणि यांना पण घ्या जेवायला. बरोबर. अरे छाबरिया साहेब, आलो मी. सगळीकडे काय राजयोग आहे, राजयोग सांगत बसतो. कंट्रोल ठेव ना जरा. बरं बरं, ठीक आहे. तू जा, तू तर विवाहाला जाऊन भेट. जाताना जात मी नंतर जातो. आता नको तुझ्या विवाहाला भेट. ऐक मी नंतर. अरे ऐक, जा. हा जो बिट्टी आहे हा टेरिफिक कंपोजर आहे. आणि माझी जी नेक्स्ट फिल्म आहे त्याला तोच म्युझिक कंपोज करून येतो, यु नो. बर. अँड आय थिंक ही विल बी द राईट पर्सन एज अ लाईफ पार्टनर फॉर यू. एक्झॅक्टली. काय तो इतका गोड आहे ना? तुला नक्की आवडेल. यू आर मेड फॉर इच अदर. आणि अगदी केके सारखा आहे तो. नाही, असेल तसं असेल. पण माझा लग्नाचा विचार नाही आता. अगं, पण बिट्टी सारखा मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही. तो अगदी परफेक्ट आहे तुझ्यासाठी. म्हणजे बघ, मी आणि केके दोघांचं असं काही टार्गेट नाही आहे तुझं लग्न करून द्यायचं. पण तो इतका परफेक्ट आहे ना तुझ्यासाठी. तू एकदा भेट ना त्याला, तुला नक्की आवडेल. येस, ऑफकोर्स. पण मला खरंच आता लग्न नाही करायचंय. ओ माय गॉड, तुला नक्कीच कोणीतरी आवडतंय. हो ना, हो ना, हो ना. अरे काय चालवलंय काय तुम्ही दोघांनी? आणि स्वतःच्या मनासारखं करायचं असेल ना लग्न, तर आमच्यासारखी हिम्मत करावी लागेल तुला. अरे काय चाललंय काय? कसे आहात? अरे हॅलो अंकल. बरं, तुम्ही जेवलात की नाही? जेवून घ्या बघू. जुई, आमच्या दिव्यानंतर तुझा नंबर आहे बरं का? अरे ते सांगतोय ना मी. काय चुकीचं सांगतायत ते? विभाने जर लग्न करायचं नाही असं डिक्लेअर केलंय तर जुई तू आता मनावर घेत. हो ना. अहो, पण काका माझा खरंच असा काही विचार नाही आता. और मुन्नू, तू तो इतनी स्वीट है ना बेटा, जिसके घर जाएगी ना लक्ष्मी बन के जाएगी. तुला सांगतो रिमा, माझा जो मित्र आहे ना एकदम बेस्ट आहे, एकदम बेस्ट. हो ना. केके, ऐक ना. अय्या, ही गर्दी कसली? ओ माय गॉड, कुणीतरी भविष्य सांगताय. चल ना केके, चल ना. तुझं भविष्य चल ना. चल तू, चल ना. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. थांबा थांबा थांबा. हॅलो सर, आय एम केके. तुम्ही भविष्य सांगताय ना? प्लीज यांचं भविष्य सांगाल का? म्हणजे तुमची सिस्टीम काय नक्की? तुम्ही चेहरा बघून सांगता, फेस रीडिंग करता? येस येस, आय नो. का तुम्ही पाम रीडिंग करता?
पाम तेल काय? पाम म्हणजे हात, हात, पाम पाम की तुम्ही आणखीन काय? नाही मी हात बघून सांगतो, हात बघून सांगतो इथे. बाकी उर्वरित जे भविष्य आहे ते मी काळी शास्त्रज्ञ आहे मी, ते मी माझ्या ऑफिस वरती सांगतो. अच्छा हो का? हॅलो मिस्टर महाजन, तुम्ही इथे कसे काय? कोणाकडून इन्व्हिटेशन आहे, मुलाकडून की मुलीकडून? मुलीकडून. अगरवाल, अगरवाल हे अगरवाल आहेत ना त्यांच्याकडून. तुम्ही कसे काय ओळखता त्यांना? नाही मी नाही ओळखत, माझ्या काकांशी त्यांचं चांगलं रिलेशन आहे, म्हणजे दे रिस्पेक्ट हिम लॉट. आणि तसंही त्यांचे ते ॲडवायझर आहेत अगरवालांचे, काही काम असेल तर ते काकांनाच विचारून करतात. ॲडवायझर? हां ॲडवायझर. एनी अदर क्वेरीज? नो नॉट रिअली. एनी वे नाईस मीटिंग यू, इट वॉज अ सरप्राईज. मला वाटलं तुम्ही ऑफिसमध्ये असाल टार्गेट अचीव करण्यासाठी. सी यू अराउंड. थंड घ्या. हा थंड घ्या. थंडच घेतोय. थंडच आहे. हा घेतो थंड. थँक्यू. पार उडवा लागले दिवस. ओहो हो हो, श्रीधर महाराज भविष्य सांगतात. फार जबरदस्त माणूस आहे. आपल्या दिव्याची कुंडली यांनीच जुळवली आहे. अच्छा तुझी ओळख करून देते. अगं ये. श्रीधर महाराज नमस्ते. अरे नमस्कार नमस्कार. महाराज ही आमची विभा. नमस्कार. काय नाव म्हणाला? विभा. विभावरी. विभावरी? नाही तुमचं नाव तर राजेश्वरी असायला हवं होत. राजाचं ऐश्वर्य, राजाचं डौल, चेहऱ्यावर राजाचा अधिकार झळकतोय. महाराज आमच्या विभाचा हात बघा आणि भविष्य सांगा. तिच्या लग्नाचा योग कधी तेवढं सांगा. अहो कशाला, नाही नको प्लीज. अगं असा योग येत नाही. परत बसा. अहो बसा तर बसा. बघू बघू तुमचा डाव आहात. अहो बघू. ओहो हो 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 हो. काय हात आहे अप्रतिम. संपत्ती आणि सुख दोन्हींचा मिलाफ आहे. वा अहो लग्नाचं योग तर उत्तम आहे तुम्हाला. प्रेमविवाह, लव्ह मॅरेज. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलाच्या नावात श हे अक्षर असणार. हॅलो. हाय. हाय. बिझी आहात? बिझी नाही. बोला ना, काय म्हणता? काही काम होतं? नाही काम काही नाही. ठीक आहे नंतर बोलतो. एक मिनिट. काय झालंय? काही टेन्शन आहे का तुम्हाला? थोडे डिस्टर्ब वाटतात म्हणून विचारते. काय बोलायचं मॅडम नाव? काय बाई जाईल तिकडे सुरू होते. इथे पण सुरू झाली होती. मला कळलं नाही. इथेही म्हणजे? ते म्हणजे इथे मी लग्नात आलोय ना त्या लग्नात. एक मिनिट एक मिनिट. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की तुम्ही ज्या लग्नाला आलात तिथे विभा मॅडम पण आहेत? हा करेक्ट. ही बाई पण तिकडेच आहे, जाईल तिकडे समोर येते माझ्या. काय जो दुश्मनी माझी गेल्या जन्माची या बाईशी मला कळत नाही. काय समजते मला कळत नाही स्वतःला. तुम्हाला समजा प्रॉब्लेम काय झाला आहे ना या बाईचा?